रसिक सुनील तुझी जिवलग आणि मैत्रीण दोघं पण आलत का इथे? अजून एक खुर्ची लावत दोघी नाही आले. अरे दोन्ही एकच आहेत त्या. एकच आहेत का? मग ठीक हो. नाही म्हणजे काय काय बोलतोय नक्की काय हो. नाही कसं आहे आता आम्ही वाईट तर बोलणार नाहीये कारण खूप अपमान होतो आमचाच. आम्ही असं म्हणजे आता बेसिकली आम्ही नीट वागायचं ठरवलं म्हणजे आम्ही खूप आमचा लोक अपमान करून गेली. कारण बिल्ड असे फेकून गेली. लोक अपमान करून गेली. हो सेलिब्रिटी लोक. सेलिब्रिटी आम्ही स्पेशल लोक आहे ते सेलिब्रिटी लोक. असं बेसिक असंच असतं आपल्याकडे. काही निवांत कामे रसिका कोण रसिकाच जवळची मैत्री कॉन्टॅक्ट करून तेवढा आम्ही खूप प्रयत्न ते खूप दिवस झाले. तेवढंच बोलणार का माझ्याशी? नाही ना बाकीचा आहे. हे सगळं प्रश्नच आहे. हे सगळं प्रश्न हे माझ्या विषयी नाहीये ना. तुम्हाला तिचा कॉन्टॅक्ट नाही. सुरुवात झाली. सुरुवात हे प्रश्नच आहे. पण ते सगळे रसिकाबद्दलच आहे. माझ्या विषयी काहीच नाही. तुमचा पण एखादी घेऊ तसं काय नाही. मग ते विचार. ठीक आहे ठीक आहे. ती जीची मालिका केली म्हणतो माझ्या नवऱ्याची बायको. काय सांगशील त्याबद्दल? फक्त माझ्या नवऱ्याची बायको का तिच्या नवऱ्याची बायको का? नाही माझ्या नवऱ्याची बायको एवढंच होतं ते. तिच्या नवऱ्याची बायको कधी करणार? माझ्या नवऱ्याची तिसऱ्या बायकोची पाचवी बायको. असं काय झालं? असं काही नाही करणार आहे. एकच मालिका केली आहे माझ्या नवऱ्याची बायको. इंटरेस्टिंग होती मालिका तशी. सॉलिड आहे. शनाया म्हणजे शनाया पण होती ना त्या मालिकेत. होती. मी होते ना पण त्याच्यावर. माझं पाहिलेत का काही? म्हटलं ना अनुभव सांगा. ब्रेक मध्ये लागायचं तेवढं बघितलं. एपिसोड नाही बघितला. एपिसोड एपिसोड बघितला आम्ही. ब्रेक मध्ये पण बघितलं. मी एक काम करते. नेहमी काहीच नाही करत. तुम्हीच करा. तुम्ही माझ्याविषयी प्रश्न विचारा. मी नाही हा प्रश्नच ठरवू. आपण प्रश्न घेऊ. काय कसं वाटलं काम करून मालिकेची मराठीची? काही नाही ऍक्च्युली माझी पहिलीच मालिका होती ती. सो माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट टप्पा होता तो. आणि खूप मजा आली कारण खूप सुरुवातीला वेगळा विषय होता आणि प्रेक्षकांनी आधी असं काही बघितलं नव्हतं. माझी आणि शनायाची केमिस्ट्री पण खूप छान वर्क झाली. सो आमचा ट्रॅक पण खूप आवडला ऑडियन्सला. आणि नाही तो युट्यूब वर होता ना. सो तुम्ही माझा पार्ट फॉलो केला असेल असं मला साधारण वाटलं. टीव्हीवर बघितलं. मी सांगतो काय ती मुलगा तुम्ही तिथे घेतलेला दिसला मला. काय मुलगा घेतलेला? बघितलं मी सगळं सगळं बघितलं. बैलगाडीतला प्रवास. बरोबर. एक समुद्र. आमच्या तिघींचा आय थिंक कुठल्या तरी न्यूज चॅनलने इंटरव्ह्यू केला होता तिथे. लोकमत. करेक्ट. पण नावं घेतलेली चांगली घेऊन टाकायचं करतातच लोक आमचं. अच्छा हा तुम्ही वागतात असे मला आता रिअलाइज होत आहे. ते बेसिक वागणं आमचं. ठीक आहे तुम्ही प्रचंड अभिनय करतोय रे. सोज्वल अभिनय नाहीये हा. तुम्ही वागणे चेहरा बघा ना याचा तरी माझा आहे. मी कॉफी पिते काय आता काय बोलत. डायरेक्ट मुद्द्याला सवय घालतो. अगदी. लग्न कधी करतेस? हा माझ्या करिअर विषयीचा प्रश्न आहे का? सिरियल मध्ये कधी करणार लग्न ते पण सांगू शकतो. नाही नाहीच मी नाही करणार इतक्यात लग्न. तरी पण नक्की कधी? नाही असली 3D चे कार्ड बिल घ्यायचं एखाद्या छावाला घेऊन टाकायचं. लिंक आहे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये. छान येते तो पक्षी सोज्वल करूयात आपण कामाविषयी. हे हा हे महत्वाचं होतं. लग्न कधी करतेस कामापेक्षा? काम तर आहेच आयुष्य पण आहे. नाही करत रे इतक्यात लग्न. काय काही नाही मिळालंय कोणी अजून. एकतर भरपूर वर दिवस झाले कोणाचं लग्नच गेलं नाही. तुम्हाला नाचायचंय का खायचंय लग्नाचं? कसं ठीक आहे. मी जर केलं तर मी नक्की बोलेन तुम्हाला. ठीक आहे. पण नाहीये नो प्लॅन्स. नाही आपलं पुढचं नाही. कोविड मध्ये 50,000 परवानगी होती ना त्यात पण आलो असतो असं काय नाही. पण मी नाही करत आहे लग्न. मी नाही करत आहे लग्न. नाही कुठं वाढायलाच थांबा. नाही कुठं ताटत कुस. नाही असं नाही. त्यासाठी नव्हतं जायचं. काहीतरी केलं असत. मी तुला बोलवेन छान मस्त आदराने बोलवेन. छान जेवून जा जर केलं तर. मेसेज करतो आदरा. चालेल. मला ऑनलाईन कार्ड पण चालेल. मी नाही करते लग्न. नको करूच मेसेज.
नाही रिप्लाय करणार तुला. तुम्ही तुम्ही इंटरव्ह्यूचं ते बघा ना काही, मला ज्यासाठी बोलवलंय ते इंटरव्ह्यूचे. बर, जाऊ दे. या इंडस्ट्रीकडे कशी वळलीस तू म्हणतेस म्हणून प्रश्न घेतला, नाही तर मला काही इच्छा नव्हती. बरं वाटलं मला. ऍक्च्युली मी खूप लहानपणापासून डान्स करायचे आणि माझी सुरुवात डान्सर म्हणूनच झाली. मी इनफॅक्ट भरतनाट्यम केले खूप वर्ष, 19 वर्ष वगैरे, आणि मी मास्टर्स सुद्धा. ओके, मी मास्टर्स सुद्धा त्यातूनच केले. आणि मग इव्हेंच्युअली मी BMCC मध्ये होते. सो ग्रॅज्युएशन करताना मी खूप साऱ्या थिएटरच्या प्रोसेसेस बघितल्या केल्या आणि मला रिअलाइज झालं की हे करायलाही खूप मजा येऊ शकते. सो बेसिकली डान्स सुद्धा अभिनयच असतो, फक्त त्यात शब्द नसतात, डायलॉग्स नसतात, आणि थिएटर मध्ये तुम्ही शब्दांचा वापर करून अभिनय करता. सो तिथपासून मी हळूहळू अभिनयाकडे पण वळले, माझा डान्स आणि अभिनय. कुठल्या नाटकातून सुरुवात केली काय? मी सगळ्यात पहिलं ऑन स्टेज नाटक केलं होतं म्हणजे विनोदोत्तम करंडकचं होतं, आयत्या घरात गोरोबा नावाचं. त्यात मी लीड म्हणून पहिल्यांदा ऑन स्टेज काम केलं, पण थिएटर प्रोसेस मी पहिली दळण ह्या नाटकाची केली होती. निपुण दरवाडीकरी. येस, अमेय निपुण. सो नाटक कंपनी हे काय? पण मी तेव्हा बॅकस्टेज करायचे, कारण मी तेव्हा डान्सर होते. पण मी सगळी प्रोसेस बघितली आणि मग मी विनोदोत्तमचं नाटक बॅकस्टेज करायचं. काय करायचं? ऍक्च्युली सगळं शिकायला मिळालं. सो आय वॉज व्हेरी ग्लॅड की मी बॅकस्टेज पासून सुरुवात केली, कारण युजली असं होतं की आजकाल तर खूप सोशल मीडियामुळे किंवा खूप साऱ्या ऍप्समुळे किंवा इन जनरल ट्रेंडिंग किंवा व्हायरल हे जे टर्म्स आहेत याच्यामुळे काहीच फारसे कष्ट न घेता किंवा काही प्रोसेसमधून न जाता एक रॅन्डम फेम मिळतो. किंवा फेम ठीक आहे, प्रत्येकाचं नशीब आहे, पण म्हणजे सिरियसली एक तर मी काहीतरी बोलतीये मध्येच कुठून आला हा टॉपिक. नाही ते पण मग नाही आपण फेमस होत म्हणून मी म्हणला. नाही तुम्ही बोल, बंद जाऊ दे, तुझं होऊ दे. मग आपण नाही, तुम्ही मला बोलूच देत नाही आज कामाचं. तुम्हालाच बोलवलं, तुम्ही तूच बोलणार नाही. आल्यापासून तुम्ही दोघं बोलताय भाग्यात काहीतरी. आमचा कार्यक्रम आहे, अपमान आमचा होतोय. पण अपमान आमचाच होतो. सो मला नाटकाची अख्खी प्रोसेस अनुभवता आली, म्हणजे अगदी लाइटिंग कसं करतात, इम्प्रोव्हायझेशन काय असतं, ब्लॅकआउट्स काय असतात. सो त्याच्यामधली ती सगळी धांदल कशी मॅनेज करायची असते, किंवा विंगेतच तुम्हाला किती गोष्टी प्रासंगावधान दाखवून कराव्या लागतात. म्हणजे फक्त अभिनय ही एक गोष्ट झाली, पण तिथपर्यंत पोहोचण्याकरता खूप गोष्टींचा पाया आधी रचला जातो. तो जर तुमचा पक्का असेल तर आय गेस त्याच्यावरती एवढी छान बिल्डिंग उभी राहते. बिल्डिंग बांधायची खूप अवघड असते. आधी आडवी बांधायची मी उभी करायची. हा, लेम होता पण ठीक आहे. ठीक आहे, सॉरी. बिल्डिंग म्हणजे मला हे म्हणायचं होतं की आम्हाला तुम्ही एक फाउंडेशन चांगलं म्हणलं की त्याच्यावरती तुम्ही जे काही रचता ते खूप छान आहे. तुम्ही मला काहीच नीट बोलू देत नाही. मी काहीतरी बोलते, तुम्ही त्याचा वेगळा अर्थ घेताय सतत. मी काय म्हणत होतो, हे पुढचं बॅकस्टेज करता म्हणाल तुम्ही काहीतरी, पण असू दे, प्रश्न चांगला आहे माझा. ते मी ठरवेल काय की प्रश्न चांगला आहे का. ठरलेला आहे, लिखाणच करता आमच्याकडे. प्रश्न चांगला बॅकस्टेज करताना असं कधी वाटलं नाही की समोर जाऊन काय करावं, म्हणजे मध्ये डान्स सुरू करावा असं. काय काय वागे डान्स करावा असं बरं वाटलं का? पब्लिक खुश होते बाबा, दळण नाटक चालू आहे आणि एकदम पब्लिक बिब्लिक आहे, तर आपलं पण काहीतरी असं घुसते डायरेक्ट. नाही घुसते डायरेक्ट असं नाही वाटलं, पण हो असं वाटलं मला की आपणही काहीतरी छान परफॉर्म करावं. केलं का परफॉर्म असं जाऊन मध्येच? नाही, तसं कसं करणार परफॉर्म, प्रयोग चालू असतो. एका दिवसात त्या स्पर्धेतल्या होत्या का? हो, स्पर्धेतल्या होत्या. नुसत्याही असायच्या, कारण तू म्हणलास तसं नाटक कंपनीची सगळी ती लोक होती. जोरात आहेत लोक? हो फारच. तिथं पण त्यांना पण बोलू आपण इथे. हो येणार आहे. हो का? तर मी काय म्हणत होतो, म्हणजे एवढं बिझी शेड्यूल आणि त्यात काका क्रिकेट खेळायला जाणार, तू इकडं फिल्म लाईनला शूटिंग मीटिंग मजबूत छापत असाल. मी काय सांगू, राहुल द्रविड मग छापण्याचा काय संबंध? ही काय भाषा काय? आणि मुळात छापण्या पैसे अरे पण
तो कमवणं मजबूत हे बघ, मी ऍक्टर आहे, मी डान्सर आहे, मी आर्टिस्ट आहे, त्याच्याविषयी काहीतरी घडू शकतं ना. हे क्रिकेट आणि छापणे वगैरे मला पैशाकडे हात घातलेले डायरेक्ट नको ना. म्हणजे तुम्ही हे मुद्दाम करता का बोलवून अपमान करणे? नाही नाही, हसू येतंय आणि तुला त्याच्यावर साहजिकच होऊन जात. अपमान असं नाहीये पण होऊन जातो आमच्याकडनं. आता काय माझ्याकडनं कमी, ह्याच्याकडनं जास्त. तुझ्याकडनं कमी वगैरे काही नाही वाटत आहे मला. तू तितक्याच, तुम्ही सेम लेवल ऑफ अपमान करताय लोकांचा. तसं काय नाही, आता सिरियसली बसल्यात म्हणून नाही, ते पण जात असं पण असतो कधी कधी. पण वैतागून निघून जातात, आम्ही दोघे बडबडतो असं होत असं कधी कधी. ठीक आहे, आता आयुष्यात असं छोट्या मोठ्या गोष्टीचा सामना. मी तुझ्यावर असते, विनोदावर नाही. नाही नाही, मी माझ्या विनोद कांबळी पण खेळायचे का क्रिकेट त्यांच्यावर? अरे असतील, मला नाही माहिती. तुम्ही काय प्रश्न विचारताय हे क्रिकेटचे वगैरे? काय होतं त्यांच्याकडनं एखादं विनोद शिकला तर कसं मारायचं? कोण विनोद कांबळीकडनं एखादं विनोद शिकायचा, विनोद कसा मारायचा ना. काय म्हणजे कुठल्या प्रकारचा इंटरव्ह्यू आहे हा? हा इंटरव्ह्यूच आहे. मी काय म्हणणं अपेक्षित आहे? बरं, मी एक प्रश्न विचारतो. हा, मीट विचार. राहुल द्रविड, छापणे, रसिका सुनील, याच्या व्यतिरिक्त आता असं काहीच? रसिका सुनील एक तो वेगळाच घेऊ आपण. मी आता असं काहीच करणार नाही, कारण काय आता बघितलं मला कसा रिस्पॉन्स भेटतोय. मी म्हणतो आजीला डान्स शिकवला, कसं वाटलं आजी बरोबर काय काम करायला? नाही, ती स्वतः एवढी उत्साही आहे, ती गोष्टी बघत असते, ती माझ्या शेजारी येऊन बसते. मी इंस्टाग्राम वगैरे बघताना मला असं कळलं तुम्ही इंस्टावर असणार. म्हणजे सकाळी झोपला नाही, सकाळी तुला सकाळी का कळलं? आणि नाहीये असं काही तुम्हाला? अजिबात नाही. नाही, मी ऐकलं, इन्फॉर्मेशन काढून ऐकलं की इंस्टावर. मी आजीचा प्रश्नाचं उत्तर देऊ का? सो आजी माझ्या शेजारी येऊन बसते आणि मग ती काहीतरी बघते. मग तिला त्यातले काही काही व्हिडिओज खूप आवडतात आणि ती मुळात स्वतः खूप एन्थू आहे. सो ती जरी नव्वदीची असली तरी तिला अजूनही तरी तिला खूप गोष्टी करायला अजूनही आवडतं. काही वेळेला तिला सांगावं लागतं की आता ह्यात नको, काहीच करू, शांत बस. पण ती खूप गोड आहे, त्यामुळे ती खूप सगळ्या गोष्टी नवीन नवीन ट्राय करते माझ्यासोबत. आणि मग मी तिचा असेच, ऍक्च्युली जो पहिला व्हिडिओ मी तिचा केला होता तो मी अगदी सहज एक जनरल फॅमिली ग्रुपवरती टाकण्यासाठी म्हणून केला, पण तो इतका गोड होता आणि मला राहवलं नाही. सो मी शेअर केला माझ्या सोशल मीडियासोबत. आणि मग नंतर साधारण एक लोक, आता लोकांना मला नाही बघायचे, लोकांना आजीला मी सगळे तुमच्या सारखेच आहेत बेसिकली. सो लोकांना माझ्यामध्ये काही फारसा इंटरेस्ट नाही, माझ्या आजूबाजूला रसिका. मी काय म्हणत होतो आजीचा व्हिडिओ, म्हणजे तुझं नाव टाकलं की आजीचा व्हिडिओ समोर बातम्या डायरेक्ट. एक्झॅक्टली, म्हणजे हे खूप भारी आहे की आजी खूप आवडते लोकांना. पण तुमच्या इंटेन्शन विषयी आय एम नॉट शुअर की तुम्ही मला इथे एक्झॅक्टली माझ्या विषयीच ऐकायला बोलवलं. तुझीच आजी आहे ना म्हणून नाही बाकी काय. नाही कशामुळे इंटरव्ह्यू करते चहा झाला का? मी काय म्हणते उत्तर झाली का आजीच्या? मी जाऊ का? नाही प्रश्न राहिले. अरे नाही, हे काय कुठल्या प्रकारचा इंटरव्ह्यू आहे? पुढचा प्रश्न साधा विचारतो, सोपा आहे. ते व्हिडिओ सॉंग तुला विचारल्याशिवाय करतच नाही ना तू? कोण असं एखादा व्हिडिओ सॉंग करायचं थांब आधी तिला बघ असं आधी ती आल्याशिवाय करणार नाही आम्हाला. मोस्टली व्हिडिओ सॉंग असते ना, सगळ्यात सुंदर मुली डान्सच करतात. सगळ्यात सुंदर मुली डान्स करतात. हो, म्हणजे रसिका परत नाही, रसिका डान्सर नाही. नाही, पण तिने केला तुझ्या बरोबर. हा, ते ठीक. कसं असतं म्हणजे सुंदर मुली डान्स का करतात? ते एक बॅक स्टेजची मुली आहे, तिला येतच नाही डान्स काय करायचं? मी शिकू शकते. अरे पण हा म्हणजे नंतर सुंदर मुली डान्स करतात, पण असं काही नाही, कोणीही डान्स करू शकतो. तुम्ही सुद्धा डान्स करू शकता. सुंदर मुली करतात म्हणजे आमचाच कार्यक्रम हे हसू काय कात्री हे नाही असं कट होणार असं. ठीक आहे, हा डायरेक्ट अपमान होता. अच्छा, एमएच 12 तुम्ही माझा एवढा वेळ करताय त्याचा. एमएच 12 अपमान हो, प्राऊड एमएच 12 आहे पण मी. थँक्यू. टोमणावर नकोस काय नाही येत राव देखील असत. अरे याच्या अंगात जेवढी मस्ती नाहीये ना तेवढं तुझ्या अंगात डान्स टॅलेंट आहे. डान्स डान्स
कॉम्प्लिमेंट आहे का तुम्ही माझी? कॉम्प्लिमेंट त्याच्यासाठी अपमान होता तुझ्यासाठी कॉम्प्लिमेंट? मला काय नाही वाटत अपमान, त्याच्या आवाजाने पण आज अपमान केला त्याचा. काय बोलू ह्याच्या? तुम्ही बोला ना, तुम्ही दास बोलू असू शकते तुमचे. हो कसं काय एखाद्याला घ्यायचं असतं? एक नंबर दिलाय मी माझ्या पोस्टरचा किंवा मला इंस्टाग्रामवर बोलू दे. मी आली आहे ना इथे, तुम्ही ऑलरेडी कॉन्टॅक्ट केलाय मला. बाकीचा अजिबात द्यायचा नाही. आम्ही नकोय, आम्ही दुसऱ्या व्हॉट्सअपला पण दिला नाही कॉन्टॅक्ट. बाकीच्या राहू दे. थँक्यू. मी डान्स क्लासेस घेते, सो ज्यांना कोणाला माझा डान्स क्लास जॉईन करायचं असेल त्यांनी मला सोशल मीडियावरती डीएम करा. रिप्लाय नाही असं म्हणले तर मी प्लीज, मी शक्य तेवढ्या लोकांना रिप्लाय करतो. प्लीज थँक्यू. काय लोकांना गैरसमज होतील की मी हसून सॉरी फनी होतो. नाही तुम्ही काय हसताय माझ्यावर? तुम्ही हसताय माझ्यावर? नाही नाही वाक्यावर. राग आला की हसतो आम्ही तुम्ही? म्हणजे तुम्हाला राग आला? नाही नाही राग नाही, आमच्या एकमेकांवर आला. काही असतात ऑनस्क्रीन जोडी कुठली आवडेल काम करायचं? जे आता पिक्चर मध्ये केले की नका. जोडी कुठली आवडेल? नाही म्हणजे तुला कोणासोबत काम करायला आवडेल? अच्छा आम्हाला सांगा. आम्ही तुम्ही स्वतः एक जोडी आहात, काही स्कोप नाही आता तिथे. मला सुव्रत सोबत काम करायला आवडेल. मी पैठणी मध्ये त्याच्यासोबत काम केलंय पण नॉट ऍज, म्हणजे आमचं हे नव्हतं, आम्ही दोघं ऍज को ऍक्टर्स नव्हतो, तो आणि सायली संधी होते. पण मला इंडिव्हिज्युअली सुव्रत सोबत एखादी फिल्म करायला आवडेल. अभि खंडकेकर सोबत काम करायला आवडेल. केलं ना एकदा. असं नाही, तो माझा को ऍक्टर नव्हता ना. म्हणजे जोरात आहे अजून? काय जोरात आहे? तो माणूसच जोरात आहे. अजून कोणाबरोबर आवडेल? अजून एखादा शेजारी बसला आहे घेऊन टाकू. ऑफिस संपली आहे ज्याची, माझी पण संपली आहे ज्याची, असं पण मला नाही करायचं तुमच्यासोबत. आम्ही कुठं म्हणू? आम्ही सांगतो इंजिनिअर कॉफी संपली. तुम्ही मुळात करता का काही हे रोस्ट करणे सोडून? नाही पडेल. काय होत रोस्ट? प्रश्न विचारा ना पुढचा मेन इंटरव्ह्यू मध्ये. काही आहे का अजून? काय सांगू शकतो आहे का रे? मी काय म्हणतो एक शॉर्ट फिल्म, शॉर्ट फिल्म आहे लगेच साइन करून टाको. एक एक मिनिट, एक मिनिट. हे काय आहे? हे कागद. नाही कसले कागद? आणि शॉर्ट फिल्म तुम्ही ठरलो होता? नाही नाही, तुम्ही मला इंटरव्ह्यू साठी नाही. एक मिनिट, हे नाही नाही, ही कागद सगळी तयार आहे. तुमचं काही तयार असेल तुम्ही मला त्यासाठी बोलवलं का की गंडवून शॉर्ट फिल्म? नाही म्हणून तर लास्ट. एक मिनिट तुम्ही काहीच बोलू का? मी निघतो. कॉफी नको? मी पिऊ का? काय मी पिऊ? नको आता, माझी तर संपली आहे. ते गार झाली पण गरम करून देईल का? एक मिनिट तू आल्यासारखं बस. मला नाही माझा फोन दे पटकन, मला बसाव. शॉर्ट फिल्म वगैरे काय नाही, मला ऑटोग्राफ पाहिजे. एक सैनिक बरं, आल्यासारखं गिफ्ट तरी घेऊन जावा. एवढं काय? हा गिफ्ट बेसिक आहे, एकदम कॅज्युअल देतो. मोठे माहिती आहे पैसे दिले, गिफ्ट तरी घेऊन जावा. बबल अँड ब्लश कडनं एक प्रोडक्ट आहे, म्हणजे स्किन केअर, ब्युटी केअर, म्हणजे केअर साबण होममेड आहे सगळं. जे लोक रेन लावून आंघोळ करतात खास करून त्यांना देतात ते. तू म्हणजे हो असं ते छान आहे. अजून एक देतो तुम्हाला वाटलं? थँक्यू. कारण पापा एक घरगुती बिझनेस आहे ज्याच्यात 3D कटिंग सॉफ्टवेअर्स आणि एक उत्कृष्ट प्रतीचा कागद वापरून पहिल्यांदा कटिंग करतात आणि नंतर एक अतिशय सुंदर असे ग्रीटिंग कार्ड बनवतात जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना, रसिकाला वगैरे देऊ शकता, शोकेस मध्ये ठेवू शकता. तुम्ही डायरेक्टली तिला पाठवता का? कोणाला? नाही नाही हे तुमचंच आहे. हे तुमचं, हे तुमचं नाव लिहून आलंय कार्ड. तो ठीक आहे म्हणला रे. नाही म्हणजे लिंक आहे ना, लिंक आहे आमच्या डिस्क्रिप्शन. मी नाही म्हणणार की जाऊन घ्यायचं बाबा, घ्यायचं पाहिजे असं तरी घ्यायचं. घ्या मेमरी स्टोक्स कडून आहे जे हाताने त्यांचे पोर्ट्रेट म्हणा, डुडल्स म्हणा किंवा असे वुडन ब्लॉकवर तुमचे स्केचेस करून मिळतील. ह्याची पण इंस्टाग्राम हँडल आहे ना आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये. काय करायचं? घ्या असं म्हणत नाही, फक्त बघा पण घ्याच. असं पण घेतलं तरी चालेल, म्हणजे आम्हाला काही वाईट नाही वाटणार.
ओपन करून बघता काही काही नाही तर तुम्ही हे छान मला दिलं बाकी तर तुम्ही इंटरव्ह्यू म्हणजे असं क्यों गोड आहे हे केवढं गोड आहे जोरात ना तेच मेमरी स्टोक्स जोरात ना थँक्यू सो मच मला हे खूप आवडलं थँक्यू सो मच रसिकाला पण असं करून द्या अजून एक गिफ्ट देऊ नाही नको मला नाही थांबायचंय तुम्ही रसिकाशीच इंटरव्ह्यू करत बसा मी निघते तुम्ही बसा आम्हीच जातो आमचं ते पण चालेल बाय तुम्ही काय करणार इथं अरे थांब ना हे बरं का हॅलो थांब हे काय बंदूक अरे पण मला घेऊन जा किंवा काय मी कसं करू आपण काय वेळेत कोण